नेपोलियन बोनापार्टांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणतात इट इज द कॉज नॉट डेथ, इट इज द कॉज अँड नॉट द डेथ दॅट मेक्स द मार्टियर. म्हणजेच केवळ मरण नाही तर त्या मरणामागचं कारण तुम्हाला शहीद बनवतं. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर शेजवलकर आणि युद्धवीरच्या आजच्या भागात घेऊन आलो आहे एका वीराची वीरगाथा. असा वीर जो आपल्या मातृभूमीचं आपल्या देशाचं रक्षण करण्याचं आपलं कर्तव्य बजावत होता, नेमका त्याच वेळी त्याला मृत्यू आला. खऱ्या अर्थाने तो वीर एक शहीद बनला. मात्र एका कर्तव्यनिष्ठ आणि कर्तृत्ववान तरुण सैनिक अधिकाऱ्याला अशा प्रकारे मृत्यू यावा यासारखं दुसरं दुर्दैव नाही. ही घटना घडली अगदी अलीकडे म्हणजे 2020 सालामध्ये. कोण होता हा वीर आणि कुठे घडली ही घटना, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आपली भारतभूमी सुजलाम सुफलाम विविधतेने नटलेली संपन्न अशी, मात्र या सुखाला या समृद्धीला लागलेलं एक गालबोट, एक नाही दोन गालबोट. अहो कोणती म्हणून काय विचारता, आपलेच दोन शेजारी. एकीकडे भारतावर 4 वेळा आक्रमण करणारा आणि दरवेळी सपशेल उताणा पडणारा, समोरासमोरच्या पारंपरिक युद्धामध्ये भारतीय वीरांच्या पासंगालाही न पुरणारा आणि म्हणूनच दहशतवादी कारवायांद्वारे भारताला पोखरण्याचा सदैव प्रयत्न करणारा आपला शेजारी पाकिस्तान, तर दुसऱ्या बाजूला एक अत्यंत आक्रमक, स्वार्थी, दगाबाज आणि विश्वासघातकी असा चीन. याच चीन बरोबर चालू आहे आपला सीमावाद. हा सीमावाद काही काल परवाचा नाहीये. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर कित्येक दशकांपासून हा सीमावाद असाच चालू आहे. या सीमावादाचं पर्यवसन झालं ते 1962 भारत चीन युद्धामध्ये. हिंदी चिनी भाई भाई म्हणत पाठीमागे खंजीर खुपसणारा चीन, अक्साई चीनचा भारताचा भूभाग आपल्या घशात घालणारा तो चीन, आणि काफील राहिलेल्या आपल्या राजकीय नेतृत्वाला एक सणसणीत चपराक लगावणारा तो देखील चीनच. चला तर मग आजच्या युद्धवीराविषयी जाणून घेऊयात. त्यासाठी जाऊयात अशा ठिकाणी जिथे ही घटना घडली, हिमालय, आपल्या धरतीवरील महान पर्वत, पर्वतांचा राजा, नगाधिराजच जणू. हिमालय म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर उभी राहतात अनेक नयनरम्य चित्र. कुठे बर्फाच्छादित उंच पर्वत शिखर, तर कुठे खोल दऱ्या, कुठे पर्वतरांगांमधून वाट काढत जाणारे वळणावळणाचे रस्ते, तर कुठे स्फटिका समान पांढऱ्या शुभ्र पाण्याने भरून वाहणाऱ्या नद्या. पण याच नयनरम्य निसर्गाची आणखी एक बाजू, इकडे जमीन अत्यंत खडकाळ, इकडे गवताची पाती मोठ्या मुश्किलीने उगवतात. रात्रीच्या वेळी इकडे पारा 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा खाली उतरतो. इकडे जिवंत राहण्यासाठी करावा लागतो संघर्ष. या ठिकाणी तैनात असणाऱ्या सैनिकांना लढावं लागतं एकाच वेळी 2-2 आघाड्यांवरती. पहिली लढाई असते ती निसर्गाशी आणि त्यानंतर जगला वाचला तर असते शत्रूशी. तर असा हा प्रदेश लद्दाख, पृथ्वीवरील थंडगार वाळवंट. लद्दाख ह्याचा अर्थच आहे लँड ऑफ हाय पासेस. लद्दाखमध्ये वाहते गलवान नदी, अक्साई चीनमधून उगम पावणारी, पुढे लद्दाखमध्ये वाहत जाऊन श्योक नदीस जाऊन मिळणारी. गलवान नदीच्या खोऱ्यातूनच जाते LAC, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेखा, भारत आणि चीन या दोन देशांदरम्यानची, जिच्या एका बाजूला पहारा देत उभे असतात भारतीय जवान अगदी डोळ्यात तेल घालून, तर दुसऱ्या बाजूला आपल्या बारीक डोळ्यांच्या फटींमधून भारतीय भूभागावर नजर ठेवून उभे असतात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक. आजची युद्धकथा आहे ती गलवान भागात तैनात असणाऱ्या 16 बिहार रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू यांची. चला तर मग प्रत्यक्ष घटनेकडे जाऊया. मे 2020, सगळं जग करोनाच्या महामारीशी मुकाबला करण्यात व्यग्र होतं. सगळ्या जगानं बोटं रोखली होती ती चीनवर. अशा वेळी या परिस्थितीचा फायदा घेत चीन रचत होता एक कुटिल कारस्थान. गलवान भागात चीनांकडून LAC वारंवार उल्लंघन केलं जाऊ लागलं होतं. अनधिकृतरित्या भारतीय भूभागाचा ताबा घेण्याची हरकत चीनी सैनिकांनी केली. निमित्त होतं सीमेलगत भारत सरकार बांधत असलेल्या दारबुक्ते दौलत बेग ओल्डी रस्त्याचं.
चीनच्या या घुसखोरीमुळे सीमावर्ती भागात तणाव एकदम वाढला. दोन्ही देशांनी आपल्या सैन्यबळात कमालीची वाढ केली. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलं आहे अशी भविष्यवाणी अनेकांनी केली. तणाव कमी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती सैनिकी अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या फेऱ्या झडू लागल्या. 6 जून 2020 एकमेकांशी केलेल्या चर्चेला फळ येत आहे असं दिसायला लागलं. दोन्ही देशांनी आपलं सैन्य त्वरित मागं घ्यावं, LAC 1 किलोमीटर मागे असं ठरवण्यात आलं. दोघांमध्ये एक बफर झोन म्हणजेच एक संरक्षित क्षेत्र निर्माण व्हावं असा निर्णय घेतला गेला. 14 जून 2020 मात्र असं असताना देखील चिन्यांनी .14 भागात उभारली आपली पहारा चौकी आणि याची खबर लागली त्या भागात तैनात असलेल्या 16 बिहारला. June 15, 2020 या घटनेचं गांभीर्य ओळखून 16 बिहारनी आपलं एक पथक पाठवलं चिन्यांची चर्चा करायला. पथकाचं नेतृत्व करत होते 16 बिहारचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू. संकेतानुसार भारतीय पथक गेलं होतं अनआर्म्ड. मात्र चर्चा चालू असताना चिनी सैनिक झाले आक्रमक. शिवीगाळीने झाली सुरुवात. प्रकरण पुढे धक्काबुक्कीवर गेलं आणि त्याचं पर्यवसन झालं ते गुद्दागुद्दीमध्ये. अर्थात ज्यांची शरीरं देशी दुधातुपावरती पोचली गेलेली आहेत असे 16 बिहारचे तगडे वीर किरकोळ बांध्याच्या चिन्यांना थोडेच आवरणार होते. एकेका भारतीय जवानाला येऊन भिडले 3-3 चिनी. भारतीय जवानांना आवरणं कठीण दिसतंय हे पाहून चिन्यांनी त्यांच्यावर चालू केला टोकदार दगडांचा वर्षाव. भारतीय जवान थोडेच गप्प बसणार होते. त्यांनीही चिन्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. अखेर दगाबाद चिन्यांनी दाखवलं त्यांचं खरं रूप. त्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला लोखंडी साळ्या आणि बेसबॉलच्या बॅटींनी ज्यांना गुंडाळलेल्या होत्या काटेरी तारा. हा हल्ला जवानांसाठी अनपेक्षित होता. भारतीय जवान या हल्ल्यात जखमी होत होते. स्वतः कर्नल बी संतोष बाबू जबर जखमी झाले होते. मात्र त्या क्षणी सुद्धा ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा अटोकाट प्रयत्न ते करत होते. काही सैनिकांना तळावरती परत पाठवलं गेलं येताना जास्तीची कुमक घेऊन येण्यासाठी. आणि त्याच वेळी एका चिन्याने भिरकावलेला अणकुचीदार दगड कर्नल संतोष बाबू यांच्या डोक्यात बसला. घाव वर्मी लागला होता, रक्तस्त्राव होत होता आणि मदत येण्या अगोदरच त्यांना मृत्यू आला. भारतीय सेनेने अशा प्रकारे एक कर्तव्य दक्ष अधिकारी गमावला. कुठल्याही पलटणीसाठी आपला कमांडिंग ऑफिसर हा पित्या समान असतो. त्याची अशा प्रकारे झालेली हत्या ही 16 बिहारच्या जिव्हारी लागणार होती आणि त्याचा बदला त्यांनी चिन्यांना अमानुषपणे ठेचून कसा घेतला या विषयावरती एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच बनवीन. परंतु दैदिप्यमान लष्करी कारकीर्द असणारा एक तरुण अधिकारी अशा प्रकारे शहीद होतोय हे आपल्यासाठी खूप मोठं नुकसान होतं. स्वतः जबर जखमी झालेले असताना देखील शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे कर्नल बी संतोष बाबू नेतृत्व गुणांचे एक आदर्श उदाहरणच ठरले. अशा या वीराचा जन्म झाला 13 फेब्रुवारी 1983 रोजी त्यावेळच्या आंध्र प्रदेशातील सूर्यपेठ येथे. अगदी लहानपणापासूनच भारतीय सेनेचा गणवेश घालण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं. त्यांचं शालेय शिक्षण झालं कोरुकोंडा सैनिक स्कूलमध्ये आणि त्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून त्यांनी लष्करी शिक्षण पूर्ण केलं. 2004 त्यांची नियुक्ती झाली 16 बिहारमध्ये लेफ्टनंट पदावरती. अवघ्या 15 वर्षाच्या लष्करी कारकिर्दीनंतर त्यांना कर्नल पदावरती बढती मिळाली. म्हणजेच त्यांची कारकिर्द किती दैदिप्यमान असेल याची कल्पना करा. आपल्या लष्करी कारकिर्दीमध्ये त्यांची नियुक्ती झाली जम्मू काश्मीर, लडाख, अरुणाचल प्रदेश यांच्यासारख्या तणावपूर्ण भागात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेचा भारत हा पहिल्यापासूनच एक महत्त्वाचा सदस्य. आफ्रिकेतल्या कॉंगोमधील शांती सेनेच्या लष्करी कारवाईमध्ये कर्नल संतोष बाबू यांचा सहभाग होता. या कारवाई दरम्यान त्यांच्यातील कणखरपणा आणि त्यांचे नेतृत्व गुण उठून दिसले. एका वीराला घडवण्यामागे त्याच्या कुटुंबाचा सहभाग किती मोठा असतो ते पहा. कर्नल संतोष बाबू यांच्या मृत्यूपश्चात दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या आई श्रीमती मंजुलादेवी काय म्हणाल्या ते ऐका. त्या म्हणाल्या, आज मी माझा एकुलता एक मुलगा गमावला, म्हणूनच माझ्यातली आई खूप दुःखी आहे. पण त्याचवेळी मला अभिमान आहे देशाच्या प्रती आपलं कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करणाऱ्या माझ्या मुलाचा. धन्य तो वीरपुत्र आणि धन्य ती वीरमाता. लवकरच कर्नल बी संतोष बाबू यांच्या बलिदानाची दखल घेतली गेली.
26 जानेवारी 2021 रोजी त्यांना भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च सैनिकी सन्मानाने म्हणजेच मरणोपरांत महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. भारत मातेच्या या वीर सुपुत्रास माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, भारत मातेच्या या वीर सुपुत्राचा जीवनपट मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो. एक भारतीय नागरिक असण्याचं माझं कर्तव्य पार पाडण्याचा काही अंशी का होईना प्रयत्न मी ह्याद्वारे केला आहे. आता ही कहाणी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडावं अशी तुम्हाला नम्र विनंती. ह्यासाठी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हो, युद्धवीर या तुमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. युद्धवीरच्या पुढील भागात घेऊन येतो आहे अशाच एका वीराचा प्रेरणादायी जीवनपट. तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद.